विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मविया सरकारवरती टीका केली आहे. ज्या टिपू सुलताननं हिंदूंवरती अत्याचार केले तो आमचा गौरव कधीच होऊ शकत नाही असं टोला देवेंद्र फडणवीस यांनी मविया सरकारला लगावलाय. मलाडमध्ये क्रीडांगणाला टिपू सुलतान याचं नाव देण्यात आलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतवासियांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आमचा प्रजासत्ताक, आमचा देश हा सातत्याने प्रगतीकडे जाओ आणि आमची लोकशाही चिरायू हो अशा प्रकारची या प्रसंगी प्रार्थना देखील करतो. टिपू सुलतानानं हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले तो टिपू सुलतान आमचा देश गौरव होऊ शकत नाही, त्यामुळे त्यांचं नाव हे महानगरपालिकेने मैदानाला देणं हे अतिशय अयोग्य आहे. माहितीच्या अधिकारामध्ये कुठल्याही ऑफिसमध्ये रितसर जाऊन इन्स्पेक्शन करण्याचा अधिकार हा कुठल्याही सामान्य नागरिकाला आहे. तोच अधिकार बजावण्याकरता स्वतः किरीट सोमय्या त्या ठिकाणी गेले होते, ऑफिशियली गेले होते. डॉक्युमेंट्सचं इन्स्पेक्शन करताना खुर्चीवर बसणं हा देखील अधिकार आहे. हे सरकारी ऑफिस आहे, कोणाच्या बापाच्या मालकीचं ऑफिस नाही आहे.